नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळ आणि काम हा टॉपिक पाहत आहोत आणि यामध्ये आपण आज प्रकार क्रमांक 8 पाहणार आहोत. आतापर्यंत जेवढे प्रकार आपण बघितले त्यामध्ये सर्व एक्झाम्पल त्या टॉपिकनुसारच घेतलेली होती. ठीक आहे, तर आजचा जो प्रकार आहे 8, तर याच्यामध्ये असं काही राहणार नाही. इथे तुम्हाला वेगवेगळे पद्धतीचे एक्झाम्पल्स असतील, असं काही नाही की एखाद्या पर्टिक्युलर टाईपनुसारच एक्झाम्पल राहणार आहेत. हे सर्व मिक्सिंगचे एक्झाम्पल्स राहणार आहेत. आता यामध्ये काही एक्झाम्पल तुम्हाला लसावी पद्धतीने सोडवावं लागतात, म्हणजे ज्याच्यामध्ये लसावी तुम्हाला काढावा लागू शकतो, आणि काही एक्झाम्पल असेसुद्धा असतील की त्याच्यामध्ये लसावी काढण्याची गरज नाही, ते सरळ आपल्याला रेग्युलर पद्धतीने सोडवायचे आहेत. तर यामध्ये आपण 4 एक्झाम्पल्स घेतलेले आहेत, चारी चारी एक्झाम्पल्स आपण इथे सोडून घेऊ. तर सुरुवातीला पहिलं एक्झाम्पल पाहू आपण. एक्झाम्पल फर्स्ट, ए हा एका कामाला 40 दिवसात संपवितो, परंतु तो 8 दिवस काम करून निघून गेला तर आता उरलेले काम बीने 16 दिवसात पूर्ण केले, तर संपूर्ण काम बी किती दिवसात संपेल? थोडा वेगळाच प्रश्न आहे. ए ही व्यक्ती एक काम 40 दिवसामध्ये पूर्ण करते, परंतु 8 दिवस काम करते आणि निघून जाते, आणि उरलेले काम बी करते, आणि त्याचे दिवस इथे तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहे. जो आपण पहिला का दुसरा टाईप बघितला होता ते अशाच पद्धतीचे एक्झाम्पल असायचे. तिथे तुम्हाला दिवस काढायला सांगायचे, पण इथं उलट आहे, इथे तुम्हाला अगोदरच दिवस दिलेले आहेत. ठीक आहे, आणि इथं विचारलं आहे पुढे पूर्ण केले तर संपूर्ण काम बी किती दिवसात संपेल. म्हणजे बी जे शिल्लक काम करतो आहे ते तर ठीक आहे, त्याचे दिवस दिलेले आहे, पण पूर्णच काम बी किती दिवसात करेल अशा पद्धतीचा क्वेश्चन हा आहे. ठीक आहे, आता यामध्ये तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे, याचे जे काही दिवस दिलेले ते लिहून घ्यायचे, आणि नंतर त्याचं जे शिल्लक काम आहे ते काढायचे, आणि त्यावरूनच आपल्याला कळेल की बी ते संपूर्ण काम किती दिवसात काढू शकतो. तर ठीक आहे, तर इथे सुरुवातीला बघा, एने ते काम किती दिवसात केलेले, 40 दिवसामध्ये पूर्ण केलं. ठीक आहे, 40 दिवस, आणि त्याने काम किती केलं आहे, फक्त 8 दिवस काम केलेलं आहे. म्हणजे एचे 8 दिवसाचे काम किती होणार आहे, एचे 8 दिवसाचे काम किती असेल, 8 चे 40. जेवढे दिवस काम केलं आहे ते दिवस तुम्हाला अंशात ठेवावं लागतात, आणि जेवढे दिवसात त्याचे काम कम्प्लीट होते ते दिवस कुठे छेदात असतात. तर अशा पद्धतीने 8 दिवसाचे काम 8 चे 40, आणि एका दिवसाचे काम जर म्हटलं तर किती मिळते, मग 1 चे 40 या पद्धतीने. ठीक आहे, आता यानंतर तुम्हाला पाहिजे शिल्लक काम किती उरत आहे. शिल्लक काम, काम किती, एक काम एकच आहे, म्हणजे एका कामातून तुम्हाला किती वजा करायचे, 8 चे 40 एवढं काम. तर इथे तिरपा गुणाकार करा, 40 41 वजा 8, आणि छेदामध्ये किती राहतील, 40. इथे शेवटी काय मिळेल तुम्हाला, 40 मधून 8 गेले 32, आणि छेदामध्ये 40. इथे तुम्ही संक्षिप्त रूप देऊ शकता, 8 ने 8 चौक 32 आणि 8 45, म्हणजे हे किती मिळतं तुम्हाला, 4 छेद 5 एवढं काम अजून शिल्लक आहे. ठीक आहे, आणि हे शिल्लक काम कोणी केलं आहे, बी ने केलं आहे, किती दिवसामध्ये, 16 दिवसामध्ये. म्हणजेच याचा अर्थ काय होतो आहे, म्हणजेच बी ने 4 छेद 5 एवढे काम किती दिवसात पूर्ण केले, 16 दिवसात पूर्ण केले. ठीक आहे, पण प्रश्न काय विचारला गेला आहे की बी हे संपूर्ण काम किती दिवसात करेल. ठीक आहे, तर इथे काय करायचं तुम्हाला, तर 4 छेद 5 एवढे काम बी किती दिवसात पूर्ण करतोय, 16 दिवसामध्ये, हे तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, नंतर बघा, एक काम करण्यासाठी त्याला किती दिवस लागतील, मग एक्स दिवस. म्हणजे बघा, 4 छेद 5 एवढं काम तो 16 दिवसात करतोय, तर एक काम किती दिवसामध्ये, एक्स दिवसामध्ये. आणि इथे एक्सची किंमत काढा, यांचा तिरपा गुणाकार करा, 4 छेद 5 गुणिला x, 4 छेद 5 गुणिला x, आणि इकडे काय मिळेल, 16 गुणिला 1. तुम्हाला एक्सची किंमत काढायची, तर एक्स बरोबर 5 इकडे छेदामध्ये, तिकडे गेल्यानंतर अंशात जातील, म्हणजे इथे काय मिळेल, 16 गुणिला 5, आणि 4 हे अंशात, इकडे गेल्यानंतर छेदात जातील. या पद्धतीने इथे संक्षिप्त रूप देता येते आपल्याला,
चार एक चार आणि चार चौक 16, 4 × 5 किती होतात 20 दिवस। म्हणजे याचा अर्थ काय की बी ते एक काम किती दिवसात पूर्ण करेल 20 दिवसामध्ये। बी ते काम म्हटल्यापेक्षा संपूर्ण काम म्हणू आपण, पूर्णच काम म्हटलं विचारलंय, संपूर्ण काम 20 दिवसात पूर्ण करेल। तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे। यानंतरचा एक क्वेश्चन याच पद्धतीचा आहे थोडा, फक्त त्याच्यामध्ये थोडं वेगळं काही विचारलेलं आहे। तर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन। प्रश्न क्रमांक 2, अ एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, त्याने कामाला सुरुवात करून 10 दिवस काम करतो आणि त्यानंतर ब एकटाच ते काम 42 दिवसात पूर्ण करतो, तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतील। अगोदरचा क्वेश्चन जसा होता तसाच क्वेश्चन हा पण आहे। म्हणजे इथे अ व्यक्तीचे तुम्हाला दिवस दिलेले काम पूर्ण करण्याचे आणि तो 10 दिवसांनी ते काम सोडतो आहे आणि नंतरचं काम बी करतो आहे 42 दिवसामध्ये पूर्ण। मग यासाठी तुम्हाला अगोदर बीचे दिवस पूर्ण काढून घ्यावे लागतील, पूर्ण काम करण्याचे दिवस, ठीक आहे, आणि नंतरच दोघे मिळून ते काम किती दिवसात करतात हे आपण इथे काढू शकतो आणि त्या टाईपचे क्वेश्चन आपण ऑलरेडी बघितलेले, ठीक आहे। तरी ते बघा, अला ते काम करण्यासाठी किती दिवस लागले आहेत 80 दिवस लागले आहेत, 80 दिवस, ठीक आहे। नंतर काय झालं आहे, 10 दिवस कामाला सुरुवात करून 10 दिवस काम करतो आणि तो नंतर ते काम सोडून जातो आहे, मग तुम्हाला अचे 10 दिवसाचे काम काढावं लागेल, अचे 10 दिवसाचे काम, 10 दिवसाचे काम किती असेल, दिवस किती, 10 दिवस काम केले आणि पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतात, काम पूर्ण होण्यासाठी 80 दिवस, ते छेदामध्ये, म्हणजे 10 दिवसाचे काम झाले 10/80, इथे तुम्ही संक्षिप्त रूप देऊ शकता, हा शून्य जर कटला तर तुम्हाला 1/8 एवढं काम मिळतं आहे 10 दिवसाचं। आता शिल्लक काम किती राहिलं आहे, मग शिल्लक काम की जे बने केलं आहे, ठीक आहे, शिल्लक काम कसं मिळणार आहे, काम किती 1 आहे, त्या 1 कामामधून 1/8 एवढं काम वजा करा, तिरपा गुणाकार करा, 8 × 1 = 8 आणि -1 आणि छेदामध्ये 8, 8 मधून 1 गेल्यानंतर 7 उरतील आणि छेदामध्ये 8, तर याचं शिल्लक काम किती मिळतं तुम्हाला 7/8, अचं राहिलेलं काम किती आहे 7/8 आणि ते कोणी केलं आहे, बने, किती दिवसात 42 दिवसामध्ये, म्हणजेच बने 7/8 एवढे काम किती दिवसात पूर्ण केले 42, एवढे काम 42 दिवसात पूर्ण केले। आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ब ते संपूर्ण काम किती दिवसात करतोय हे काढायचं आहे, ठीक आहे। तर इथे बघा, आता ब 7/8 एवढे काम किती दिवसात पूर्ण करतोय 42 दिवसामध्ये, ते आपल्याला हे दिलेलं आहे 42 दिवसात तो काम पूर्ण करतोय तेवढं शिल्लक काम। तर एक काम किती दिवसामध्ये, एक काम किती दिवसामध्ये करेल, मग 1 दिवसामध्ये, सेम अगोदरचं एक्झाम्पल बघितलं तसंच करायचं, तिरपा गुणाकार करा, 7/8 × 1 7/8 × 1 बरोबर 42 × 1 एक्सची किंमत काढायची, एक्स बरोबर 42 × 8 छेदात इकडे गेल्यानंतर अंशात येतील आणि 7/7 इथे तुम्ही संक्षिप्त रूप देऊ शकता 7 ने, ठीक आहे, 7 × 1 = 7 आणि 7 × 42 होतात, वरती काय उरते फक्त 6 × 8 8 × 7 = 48 48 दिवस। म्हणजे ब ते संपूर्ण काम, संपूर्ण काम 48 दिवसामध्ये 48 दिवसात पूर्ण करेल। आता इथपर्यंत ठीक आहे, पण आपल्याला विचारलं काय की दोघं एकत्र येऊन ते काम पूर्ण किती दिवसात करतील। आता इथे तुमच्याकडे अ चे दिवस आहेत, अ किती दिवसात 80 दिवसामध्ये, ब किती दिवसात पूर्ण करतो आहे 48 दिवसामध्ये, दोन्ही गोष्टी आहे आणि यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे, दोघांनी एकत्र काम जर केले तर ते किती दिवसात पूर्ण करतील,
दोघांचे एकत्र काम, दोघांचे एकत्र काम. तर सूत्र काय सांगितलं तुम्हाला, एक्स गुणेला वाय आणि छेदामध्ये काय करायचं, एक्स अधिक वाय. दोघांपैकी एकाला एक्स मानान दुसऱ्याला वाय माना, म्हणजे अला एक्स मानू बला वाय मानू. इथे काय मिळेल तुम्हाला, 80 × 48 आणि छेदामध्ये 80 × 48 काय मिळतं इथे, 80 × 48 आणि छेदामध्ये 80 × 48 किती होतात, हे होतात 128. 128 इथे संक्षिप्त रूप देता येईल आपल्याला. इथे अगोदर आपण 4 ने संक्षिप्त रूप देऊ, 80 × 128 4 ने 80 जर भागलं तर इथे तुम्हाला 20 मिळतील आणि 128 जर भागलं तर इथे 32 मिळतील. अजून तुम्ही संक्षिप्त रूप देऊ शकता 48 × 32 8 ने 8 × 48 होतात आणि 8 × 32 होतात. ठीक आहे, अजून तुम्हाला संक्षिप्त रूप देता येईल 20 × 4 4 × 1 = 4 4 × 5 = 20 म्हणजे दोनच संख्या उरता येते, 5 × 6 आणि 5 × 6 किती होतात, 30. म्हणजे दोघे जर एकत्र जर आले, काय दोघे जर एकत्र आले तर ते काम किती दिवसात पूर्ण करतील, 30 दिवसामध्ये. तर अगोदरचा आणि हा क्वेश्चन जवळपास सेम होता, फक्त यामध्ये एक्स्ट्राचा हा पार्ट एवढा आलेला आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने हे एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे जर अशा टाईपमध्ये जर आलेलं असेल तर. आता नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये पाहू, यामध्ये 3 व्यक्ती असणार आहेत आणि इथे तुम्हाला ते लसावी पद्धतीने सोडवावे लागणार आहेत. प्रश्न क्रमांक 3, अ ब आणि क एक काम स्वतंत्रपणे 8, 12 आणि 15 दिवसात अनुक्रमे पूर्ण करू शकतात. अ आणि ब काम करण्यासाठी सुरुवात करतात परंतु 2 दिवसानंतर अ काम सोडून जातो, त्यानंतर काम पूर्ण करण्यासाठी क हा बला शेवटपर्यंत मदत करतो, तर काम किती दिवसात पूर्ण होईल. तर काम किती दिवसात पूर्ण होईल हे तुम्हाला इथे काढायचे. आता जी माहिती दिलेली आहे अगोदर ती व्यवस्थित लिहून घेऊ. तर इथे बघा, हे तुम्हाला लसाई पद्धतीने सोडवा लागणार आहे. अ किती दिवसात काम पूर्ण करतो आहे, 8 दिवसामध्ये. बला किती दिवस लागत आहेत, 12 दिवस. आणि क ला किती दिवस लागत आहेत, 15 दिवस. नेहमीप्रमाणे इथे तुम्हाला काय करायचं आहे, यांचा लसावी घ्यायचा आहे. ठीक आहे, यांचा 8, 12 आणि 15 यांचा लसावी मिळतो 120. 120 एवढा लसावी मिळाला, नंतर काय करतो आपण, याने याला भागतो. 8 ने 120 जर भागलं तर याचं उत्तर मिळेल तुम्हाला 15. 12 ने जर भागलं 120 तर 10. आणि 15 ने जर भागलं 120 तर इथे 8 मिळतील. तर 15, 10, 8 हे तुम्हाला बघायच्या किमती मिळाल्यात. ठीक आहे, आता यानंतर बघा, आता पुढे पाहू. इथे या, अ आणि ब काम करण्यासाठी सुरुवात करतात, म्हणजे ते सुरुवातीला अ आणि बच काम करत असतात परंतु 2 दिवसानंतर अ काम सोडून जातो. म्हणजे पहा, पहिले जे 2 दिवस असतात त्यामध्ये अ आणि ब दोघे एकत्र काम करत असतात. तर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागणार आहे, अ आणि ब यांचे एका दिवसाचे काम करून घ्यायचे. तर अ आणि ब चे एका दिवसाचे काम किती असणार आहे, या दोघांची बेरीज. ते किती मिळते, 15 अधिक 10 किती होतात, 25. तर हे झाले अ आणि ब, अ आणि ब चे एका दिवसाचे काम समजाय. हे काय आलं, एका दिवसाचे काम. पण त्यांनी काम किती केले, 2 दिवस. मग 2 दिवसाचं काम किती होणार आहे, एका दिवसाचे 25 आहे तर 2 दिवसाचे किती असेल, 25 × 2 आणि 25 × 2 किती होणार आहे, 50. तर हे झाले 2 दिवसाचे, 2 दिवसाचे काम कोणाचे, अ आणि ब चे. आता यानंतर काय झालं आहे, अ काम सोडून जातो, त्यानंतर काम पूर्ण करण्यासाठी कोण येते, करण्यासाठी क हा बला शेवटपर्यंत मदत करतो. म्हणजे क हा बला शेवटपर्यंत मग नंतर मदत करतोय. आता काम किती झालेले आहे, 50 एवढं काम झालेलं आहे. आता शिल्लक किती अजून ते माहीत पाहिजे आपल्याला. तर शिल्लक काम किती आहे, शिल्लक काम किती बाकी अजून, काम किती इथे, आपला जो लसाई असतो त्याला आपण काम मानत असतो. तर इथे काम आहे 120 आणि 120 मधलं 50 एवढं काम झालेलं आहे
म्हणजे अजून बाकी किती 70 एवढं काम बाकी आहे. आता हे काम कोण करणार आहे? क आणि ब, कारण अ तर काम सोडून गेलाय, त्यानंतर काम पूर्ण करण्यासाठी क हा बला मदत करतो आहे. ठीक आहे, आता शिल्लक काम हे दोघंच करणार आहे. तर मग शिल्लक काम पूर्ण करण्यास क व बला लागणारे दिवस आपल्याला इथे काढायचे आहेत. तेच सांगितले, क हा बला शेवटपर्यंत मदत करतो तर काम किती दिवसात पूर्ण होईल, म्हणजेच काय जे शिल्लक काम आहे ते पूर्ण करण्यास क व बला किती दिवस लागतात ते आपल्याला इथे काढायचे. तर अशा वेळेस आपण काय करत असतो, तर इथे जे शिल्लक काम आहे, शिल्लक काम किती 70 आहे, तर याला कितीने भागायचं आहे? काम कोण करत आहे? क आणि ब, क आणि ब. तर क ची किंमत किती आहे? 8 आहे, आणि ब ची किती? 10 आहे. तर इथे काय करायचं, तुम्हाला 8 अधिक 10 करा. ठीक आहे, क ची किंमत घेतली, क ची किती आहे? 8 घेतली, आणि ब ची किती? 10. तर इथे बघा, 70 छेद 8 अधिक 10 किती होतात? 18. इथे 2 संक्षिप्त रूप देऊ शकतो आपण. इथे 35 मिळतील तुम्हाला, 35 2 70 होतात, आणि इथे 9 2 18 म्हणजे काय मिळेल? 35 छेद 9. आणि 9 जर 35 जर भागलं तर तुम्हाला जर पूर्णांक त्या पूर्णांकात जर म्हटलं तर काय मिळेल? 3.8/9 एवढं उत्तर मिळेल. तर हे झाले 3.8/9 दिवस, म्हणजे जे शिल्लक काम असणार आहे ते क व ब किती दिवसात पूर्ण करतील? 3.8/9 दिवस, किंवा असंही म्हणू शकता 35/9 दिवसामध्ये. तर या पद्धतीने तुम्हाला हे सोडवायचं आहे. सेम असंच एक्झाम्पल, अजून एक एक्झाम्पल पाहूया. प्रश्न क्रमांक 4. सचिन एक काम 24 दिवसात पूर्ण करतो, राजू तेच काम 9 दिवसात पूर्ण करतो, तर यश ते काम 12 दिवसात पूर्ण करतो. राजू व यशने कामाला सुरुवात केली, पण 3 दिवसानंतर दोघेही कामाला आले नाही, त्यामुळे सचिनला उरलेले काम करणे भाग पडले, तर त्याला हे काम पूर्ण करायला किती दिवस लागतील? अगोदरचं आणि हे एक्झाम्पल जवळपास सारखंच आहे, फक्त त्या कामामध्ये एक व्यक्ती बाहेर पडला होता, इथे 2 व्यक्ती बाहेर पडलेत आता. ठीक आहे, तर सुरुवातीला त्यांचे कामाचे दिवस लिहून घेऊ. सचिन किती दिवसात काम पूर्ण करतो आहे? 24 दिवसामध्ये. ठीक आहे, नंतर कोण आहे? राजू. राजूला 9 दिवस लागत आहेत, राजू 9 दिवसात, आणि यश 12 दिवसामध्ये. ठीक आहे, यानंतर आपण यांचा लसवी काढून घेत असतो. तर लसवी किती मिळतो आहे? 24, 9 आणि 12 यांचा लसवी मिळेल 72. ठीक आहे, नंतर यांनी याला बघा, 24 ने 72 जर भागलं तर 24 3 72 होतात, आणि इथे 9 8 72. ठीक आहे, 8 मिळतील, आणि इथे किती मिळतात? 12 6 72. तर या किमती मिळाल्या सचिनची 3, राजूची 8, आणि यशची 6. यानंतर बघा, आता काम कोण करायला होतं सुरुवातीला? राजू व यशने कामाला सुरुवात केली. कामाला कोणी सुरुवात केली? राजू आणि यशने, राजू आणि यश या दोघांनीच कामाला सुरुवात केली, पण 3 दिवसानंतर दोघी कामाला आले नाहीत, म्हणजे 3 दिवस त्यांनी काम केलं. तर सुरुवातीला त्या दोघांचं एका दिवसाचं काम घेऊ. एका दिवसाचं काम किती मिळेल या दोघांची बेरीज, राजू आणि यशच्या? 8 आणि 6 किती होतात? 14 होतात. तर 14 काय असणार आहे? हे झालं राजू आणि यश यांचे एका दिवसाचे काम. हे झालं एका दिवसाचे काम, पण त्यांनी एकच दिवस काम केलं का? नाही, 3 दिवस, म्हणून गुणीला 3. तर 3 दिवसाचे किती? 14 3 42. तर हे झाले 3 दिवसाचे काम. 3 दिवसाचे काम किती झाले? 42. यानंतर आपण काय करतो, तर शिल्लक काम किती राहिलं आहे अजून? शिल्लक काम पूर्ण काम किती? 72. जो लसई असतो ते आपलं पूर्ण काम. याच्यामधून काम किती केलं आहे त्यांनी पूर्ण, म्हणजे कम्प्लीट किती केलं आहे? फक्त 42 एवढं काम पूर्ण केलं आहे. तर ते या 72 वजा करा. 72 वजा 42 किती मिळतात? 30. म्हणजे अजून 30 एवढं काम अजून बाकी आहे, आणि ते कोणाला करायचं आहे? त्यामुळे सचिनला उरलेले काम करणे भाग पडले, सचिनलाच करायचं आहे एकट्याला, तर त्याला हे काम पूर्ण करायला किती दिवस लागतील?
तर उरलेलं जे 30 एवढं काम आहे ते कोण करणार आहे? सचिन. आणि त्याला किती दिवस लागतात ते तुम्हाला इथं काढायचं आहे. म्हणून शिल्लक काम सचिनला करण्यास लागणारे दिवस. सेम अगोदर एक्झाम्पलमध्ये जसं केलं तसंच इथे पण करायचं आहे. काम किती बाकी अजून 30, ती अंशात संख्या येणार आहे. आणि काम करणार कोण आहे? सचिन करणार आहे उरलेलं काम. सचिनची किंमत किती मिळते? 3. तर छेदामध्ये किती घेणार तुम्ही? 3. 30/3 म्हणजेच किती? 10. 10 दिवस म्हणजे जे उरलेलं काम आहे ते सचिन किती दिवसात पूर्ण करेल? 10 दिवसामध्ये. तर अशा पद्धतीने आपण हे थोडे या टाईपमध्ये थोडे वेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल होते ते सुद्धा घेतलेले आहेत. आता यानंतरचा जो टाईप असणार आहे त्यामध्ये सूत्रावर आधारित एक्झाम्पल्स असणार आहेत. ते पुढील टाईपमध्ये आपण म्हणजेच पुढील प्रकारामध्ये पाहूया. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सोबत शेअरसुद्धा करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.